बरोबर आहे तुम्ही म्हणता ते सगळं, पण तरी सुद्धा आपण प्रयत्न करून बघायचा नाही का, काहीतरी मार्ग निघेल. मी चहा आणू का तुमच्यासाठी? शरूनी करून ठेवलाय. मम्मांसाठी मी चहा करून आणलाय. गुड मॉर्निंग अंकल. हा गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मम्मा. अंकल तुम्ही माझ्या हातचा चहा घेणार ना? घ्या ना. नाही तो नाही, तो नाही, त्यात साखर आहे. आणि मला माहितीये तुम्हाला साखर चालत नाही. हा घ्या, हा चहा मम्मांसाठी केलाय. मम्मा तुम्ही घ्या ना. नको आहे मला तुझ्या हातचं काहीही. मम्मा हो असं काय करताय? तुम्हाला जसा हवा ना तसाच बनवून आणलाय मी चहा, अगदी आलं घालून कडक. घ्या ना, नाहीतरी तुम्ही काल रात्रीपासून जेवला पण नाही आहात. नको म्हटलं ते तुला ऐकायला आलं नाही? बहिरी झाली आहेस. मम्मा प्लीज प्लीज मला माफ करा. मी खरंच वाईट मुलगी नाहीये. मी आजपर्यंत जशी काही वागले जे काही केलं ते फक्त निकवरच्या प्रेमापोटी. मम्मा मी काय म्हणते, आपण आधीच सगळं विसरून पुन्हा पूर्वीसारखं एकत्र राहूयात ना, म्हणजे मग काही प्रॉब्लेमच येणार नाही. बाजरी तुझी नाटकं. अविनाश नसताना त्याच्या घरातल्या माणसांना कोणीही त्रास दिलेला मला चालणार नाही आणि मी बघूनही घेणार नाही. समजलं? निघ आता. कसं सहन करायचं हिला हा प्रश्नच आहे. गौरी तू अगं कशी आहेस? किती दिवसापासून बघतोय तुला मी, तू अशी उदास का बसलेली असतेस? काय झालंय काय? तुला काय करायचंय गौरी? हे बघ मला असं तोडू नकोस. अगं तुझी काळजी वाटते म्हणून बोलतोय ना मी. तुला माझी काळजी करण्याची काही गरज नाही रंगा. गौरे हे बघ ते म्या बी ठरवलं होतं. अगं पण मन मानत नाही ग. अगं मला खरंच तुझी काळजी वाटते. हे बघ तुला असं उदास नाही बघवत. तुला जर काय दुःख असलं ना तर सांग मला, अगं म्या दूर करीन ते. मला काही दुःख नाहीये रंगा. गौरे तुला एक विचारू, निखिल रावांशी तुझं काय भांडण झालंय? तुला काय करायचं रे नसत्या चौकशा? नाही तू बोल मला, कितीही बोल, पण गौरे म्या बी दाखवून देईन की मी आता तो पूर्वीचा रंगा नाही राहिलो. आई चान सांगतो, तुला आणि जर निखिल रावांना एकत्र नाही ना केलं तर नावाचा रंगा नाही बघ मी. काही गरज नाहीये त्याची, कारण मुळात आमच्यात भांडण झालेलंच नाहीये. तू आमच्या मध्ये पडू नकोस कळलं? अगं गौरे अगं देवाला मी कौल लावला आहे, अगं देवाने उजवा कौल बी दिलाय. तो आणि निखिल राव सुखात राहणार आहे सबका, सुखी राहणार आहे दोघे बी तुम्ही. अगं विश्वास ठेव माझ्यावर गौरे. तू इथेस होय? मी सगळीकडे शोधत होते तुला. हा काय झालं, बरं नाही वाटत आहे? नाही नाही आज जरा पायाला आराम आहे. मी काय म्हणत होते, आपली ऍश आहे ना इतकी समजूतदार आहे. मला म्हणत होती अनुमावशीनी मला जरी सांगितलं नसतं ना या अवस्थेत निखिलची काळजी घे, तरी सुद्धा मी तेच केलं असतं, म्हणजे मैत्रीण म्हणून. खरंच लहान वयात केवढी समज आहे तिला, मी तिचे आभारच मानायला हवे. अग आभार काय म्हणतेस, ती काय कोणी परकी आहे का?
मला ना सुबोध सांगत होते की यांच्या घरच्या गोष्टींमध्ये लुडबुड नको करूया, आपण निघून जाऊया इथून. पण मी त्यांना सांगितलं, नाही अनुला या अशा परिस्थितीत सोडून मी अजिबात इथून हलणार नाही, आणि अविनाश भाऊजी आल्याशिवाय मी तुला सोडणारच नाही. बघ, मला सुबोध सांगत होते त्यांचा एक मी घ्या. कोण आलं बघा. आता तू कशाला कडबडलीस इथे? मम्मा आज जेवणात काय बनवू हे विचारायला आले होते. हे बघ नीरजा, तू काहीही करायची गरज नाहीये. ना स्वतःच्या चुका सुधारायची, ना जेवण बनवायची. मी बघून घेईन ग काय ते. मम्मा, मी आज असं ठरवलेलं की निकचे ना सगळे आवडते पदार्थच बनवीन. ठरवलंयस ना? मग कशाला विचारतेस? नाटकी कुठली? शिवाय निकसाठी जेवण बनवायची काही गरज नाही. तू लाख बनवशील ग जेवण, पण कोणी शिवणार सुद्धा नाही तुझ्या जेवणाला. ना आम्ही ना निक. आणि बाय द वे, निक कडे ऍश संध्याकाळी फिरायला चाललेत बाहेर, तेव्हा रात्री येताना जेवणच येते. ऐकलंस ना शर्वरी काय म्हणाली ते? आता जा. नाही, मी हे होऊ देणार नाही, कधीच होऊ देणार नाही. असं काय म्हणतोस, काहीतरी उपाय शोधून काढ ना. हा मग तू पाहिजे तर आणखीन कोणाला कन्सल्ट कर प्लीज, पण लवकर कर, वाट बघतो मी तुझ्या फोनची. ओके बाय. काल काय झालं धुसपुसायला? ती मुलगी ना नीरजा कहर आहे, कहर. मला तर रागच येतो तिचा. तिचं डोकं एका आयडियाचा खजिना. एक आयडिया संपली की दुसरी काढते, दुसरी संपली की लगेच तिसरी. आता काय नवीन? आता आली होती अनुकडे, म्हणे मम्मा जेवायला काय करू, निखिलच्या आवडीचं जेवण बनवणार आहे मी. मला खूप राग येतो त्या मुलीचा. जाऊ दे, तुम्ही मला सांगा वकिलाला फोन केला काय म्हणाले ते? केला होता आत्ताच फोन. हा म्हणलं फारसे काही होप्स नाही आहेत आपल्याला, कायदा तिच्या बाजूने, आपण नाही काढू शकत तिला घराच्या बाहेर. अरे बापरे, वकील असं म्हणायला लागले तर आपण काय करायचं? नाही, त्यांना सांगा रात्रभरात जेवढी पुस्तकं वाचायची तेवढी वाचून काढा, पण काहीतरी उपाय शोधा. ही जर का मुलगी इथे राहिली ना तर मला तर विचारच करवत नाहीये. मलाही समजत नाही काय करायचं. नाही सुबोध, पुन्हा एकदा वकिलाला फोन करा, त्यांना सांगा आम्ही आम्ही वाटेल ते करू, पण हिला हकलवायचंय मला घरातून. बोलतो का मी परत एकदा, पण त्याचं म्हणणं की नाही काय करू शकत आपण. हा तिला म्हणे एखाद्या गुन्ह्यामध्ये अडकवलं तर हे शक्य आहे, पण मला काय वाटतं ह्या अशा सगळ्या भानगडी करायची आधी त्या अविनाशला येऊ दे, त्याच्याशी बोलू आणि मग काय ते ठरवूया. तोपर्यंत इतरही काही मित्रांना मी कन्सल्ट करतो. नाही अविनाश भाऊजी, येईपर्यंत खूप उशीर होईल. अनुची बिचाराची अवस्था खूपच वाईट झाली. तुम्ही नीरजाचं एकदा नाटक पाहिलं आणि एवढ्या संतापलात. अनु बिचारी रोजच्या रोज ही नाटकं सहन करते. अरे हे सगळं कोणी केलं? शर्वरीने? पण माझ्या केदारला गोड शिरा आवडतो हे शर्वरीला कसं कळलं? म्हणजे नीरजाने? आता हे काय आहे तिचं नवीन नाटक? फोटोवर हार काय चढवलाय, दिवा काय लावलाय? पण काही का असे ना, त्या निमित्ताने माझ्या केदारच्या फोटोवर नवीन हार तर चढला. सॉरी वाळ, हल्ली तुझ्याकडे माझं फार दुर्लक्ष झालं. काय करणार, घरात हे सगळे उपद्व्याप चाललेले आहेत. तुझ्याकडे लक्ष द्यायला मला वेळच नाही मिळाला. व्हेरी सॉरी. नीरजाने भले हे नाटक केलं असेल, पण त्या निमित्ताने कुणीतरी माझ्या केदारची काळजी घेतली, नाहीतर माझ्याशिवाय कोण बघत त्याच्याकडे? त्या गौरीने तुला माझ्यापासून हिरावून घेतलं. कसा आहेस तू?
मंगल भाऊजी सांगतायत की त्यांना राग नाही आला आहे माझा, पण मग ते का नाही येत आहे तिथे? साधा फोनही करत नाहीत मला. म्हणजे शर्वरी काकूने सांगितलेलं खरं आहे, माझा त्रास होतो त्यांना, मी नकोय त्यांना. आधी त्यांची स्मृती गेली होती आणि आता त्यांनी मलाच त्यांच्या स्मृतीतून काढून टाकलं. धमाल मनोरंजनाचा आस्वाद घेण्यासाठी बघत रहा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल आणि हो, सबस्क्राइब करायला विसरू नका.